कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी नगरपंचायतच्या वतीने 90 कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयूर पाटील व नगरसेवक प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे, रत्नाबाई बोरस्ते, आशा कराटे, दिलीप जाधव, काका देशमुख व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी धीरज भांबरे, प्रशांत पोद्दार, सुनील पाटील, ईश्वर दंडगवार, सचिन जाधव, तानाजी निकम, राजेंद्र खिरकाडे, अमोल मवाळ, हर्षल बोरस्ते, सागर भदाने, आनंदा खराटे, दीपक सोळंकी, रामदास चारोसकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. मयूर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रबंधभूमीसाठी संतोष निकम, दिंडोरी. परंतु बाकी आपला सर्व स्टाफ जो आहे पाणीपुरवठ्याचा स्टाफ वेळेवर लोकांना पाणी पोहोचतंय, त्याच्या सगळ्यांना असं घराबाहेर नाही तर विचार करा की 2 दिवस पाणी बंद राहिलं, सगळे लोक घराबाहेर पडतील, स्वच्छतेचं सगळंच मुख फज्ज उडेल. त्याचे आपले लोक सगळ्याच डिपार्टमेंटचे अतिशय नियोजनबद्ध, जसं इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं धरलं तर मग त्यांच्यामुळे दिवाबत्ती वगैरे लाईट्स वेळेवर चालू आहे, त्याच्यामुळे बाकी काही घटना घडत नाही दोऱ्या मारण्यासाठी. त्याचे आपण सर्व कर्मचारी वेगवेगळ्या विभागाची का होईना एकजुटीने कोरोना विरुद्ध लढतोय, आणि तुमच्या सगळ्यांचे कष्टाचे आणि प्रयत्न आणि सर्व राजकीय स्तरावरून आपल्याला जो सपोर्ट होतोय, इथे अध्यक्ष मॅडम उपाध्यक्ष आहेत आणि सर्व नगरसेवक यांनी पण सर्व स्टाफच्या पाठीशी राहून मार्गदर्शन चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की दिंडोरीत अजूनपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही, आसपासच्या सगळ्या गावांपर्यंत येऊन गेला. तर आपण सुद्धा पुढे हीच काळजी घ्यायची आणि सगळ्यांनी जिथे तुम्हाला चुकीचं तिथे तिथे कारवाई करा. कालसुद्धा आपण आत्तापर्यंत जवळपास 40 ते 45 गुन्हे दाखल केलेले, त्याचे कुठेही असं काही चुकीच्या घटना घडत असतील, कुठे तंबाखू विक्री चालू असेल किंवा कुठे कारण नसताना काही परमिशन नसलेले दुकानं चालू असतील, तर तुम्ही दुर्लक्ष न करता हा कोरोना पसरवायला हा माणूस जबाबदार राहील, त्याच्या अशा माणसाकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाला कळवायचं, आपण त्यांच्यावर कारवाई करू. तुम्ही सगळे अत्यंत मनापासून काम करताय, आपण नुकतंच काही लोकांना किट राहून गेलेलं आहे, आता आपण सफिशियंट पुरेशा प्रमाणात सगळ्यांना किट आणलेलं आहे, त्याच्यात गाऊन ते हे राहील पुढचं हे शील्ड म्हणतात त्याला, त्याच्यानंतर मास्क आणि हँडग्लोव्ज, शिवाय आता हे जे हँडग्लोव्ज आहे ते सुद्धा आज सगळ्यांना वाटप होणार आहे. हे हँडग्लोव्ज जे आहेत हे परत परत वापरायचे, गरम पाण्यात धुवून परत वापरायचे, त्याच्या परत तुम्हाला मग वेगळ्या हँडग्लोव्हची गरज येणार नाही. रोज संध्याकाळी हे काढायचे गरम पाण्यात उकळून धुवायचे. मास्कसुद्धा आपण सांगितले होते तुषार दादांनी, मग त्यांना आपण कापड दिलं होतं, त्यांनी चांगल्या प्रतीचे मास्क बनवून आणलेले आहेत. आत्ता जेवढे आहेत अवेलेबल 40 मास्क देऊ, तुमचं प्रत्येकाचं नाव तिथे नोंद केलं जाईल, ज्या लोकांचं राहिले त्यांना आपण उद्या किंवा परवा ते मास्क देण्यात येईल. आणि या असं उपक्रमाला आपल्याला सगळ्यांना सहाय्य केलं त्याबद्दल समस्त आपले जेवढे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष झाला आणि नगरसेवक या सर्वांची इच्छा होती आणि त्यानुसार तुम्हाला सर्वांना आता आपण मदत करतो आहे. या उपरी तुम्ही सगळ्यांना किट पण दिलं जाईल, परंतु तुम्ही सगळ्यांनी एकच काळजी घ्यायची, कोणत्याही परिस्थितीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा. चला आपले आणि आपल्या कुटुंबियांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण करूया. आपले हात साबणाने स्वच्छ धुवू.